नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे बाजारात फेरफटका मारला की छान लाल चुटूक स्ट्रॉबेरीज दिसतात या स्ट्रॉबेरीजचे आपण किती छान छान पदार्थ करतो यातले बरेच पदार्थ माझ्या चॅनलवर पण आहेत पण तुम्ही स्ट्रॉबेरीचा चहा कधी प्यायलात का नाही प्यायला ना मग मी माझ्या चॅनलवर आज स्ट्रॉबेरीच्या चहाची रेसिपी दाखवणार आहे कधी कधी काय असतं माहिती का, का? वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला काय हरकत आहे आणि ह्या स्ट्रॉबेरीचा चहा उन्हाळ्यामध्ये प्यायला अतिशय मजा येते तर एकदा जरूर करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला मग लगेच रेसिपी बघूया सगळ्यात आधी आपण कोरा चहा बनवून घेऊया त्याच्यासाठी एक कप पाणी घाला पाणी उकळलं की त्याच्यामध्ये दोन चमचे चहा पावडर घाला याला मस्त खळखळून उकळून घ्या आणि गाळून बाजूला ठेवून द्या आता आपला हा कोरा चहा तयार आहे तो गार होण्यासाठी बाजूला ठेवा आता मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच स्ट्रॉबेरीज घालून त्याची छान प्युरी बनवून घ्या आता ग्लास मध्ये भरपूर बर्फ भर्प घाला एक चमचाभर स्ट्रॉबेरीजचे तुकडे घाला चमचाभरच काय तुम्हाला आवडत असेल तर भरपूर स्ट्रॉबेरीचे तुकडे घाला पाव चमचा काळं मीठ घाला आणि मस्त मध घाला मध किती घालायचा अहो तुम्हाला जेवढं उड़ गोड आवडेल तेवढं घाला दोन चमचे घाला मस्त लागतो आता याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरीजची जी प्युरी करून ठेवली होती ती घालूया ती, ती साधारण दोन मोठे चमचे घालायची याच्यामध्ये पुदिन्याची पानं घालायची वरून मस्त अर्ध लिंबू पिळायचं आणि आता याच्यामध्ये आपण बनवून ठेवलेला कोरा चहा घालायचा तो छान थंडही झालेला आहे आणि ह्या आणि स्ट्रॉबेरी टीमध्ये जो चहा आपण वापरतो ना कोरा चहा तो थोडा लाईटच ठेवायचा जास्त स्ट्रॉंग नाही बनवायचा आता याला मस्त छान पैकी ढवळून घ्या आणि तुमचा स्ट्रॉबेरीचा टी तयार आहे जे खरे चहाप्रेमी आहेत ना ज्यांना गरम चहा आवडतो त्यांनी याच्या वाटेला जाऊ नका ज्यांना वेगवेगळे पदार्थ करून खायची आवड असते त्यांनी हा चहा जरूर ट्राय करा तुम्ही म्हणाल हॅ स्ट्रॉबेरीचा काही चहा असतो का पण लेमन टी पण तर पिताच ना तुम्ही तर हा चहा एकदा नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल लायकनही दाबा थँक्यू